वृंदावन चैरिटेबल ट्रस्ट, यशवंत नगर, फोंडा, गोवा। वृंदावन ट्रस्ट अन्नपूर्णा योजना। वृंदावन चैरिटेबल ट्रस्ट हे निराधार मुलांना मायेचा आधार व प्रेमाची सावली देते, माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देते, मुलांना त्यांच्या आई वडिलांची माया देते, कपडे, जेवण, राहण्याची सुविधा दिली जाते। अशा गरजू विद्यार्थ्यांच्या रोजच्या दैनंदिन गरजा आणि जेवणाच्या खर्चाकरिता आम्ही अन्नपूर्णा योजना सुरू करीत आहोत। तरी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन मदत करण्याकरिता सहभागी व्हावे। प्रत्येक विद्यार्थ्यांचा एका दिवसाचा खर्च रुपये 35, या प्रकारे महिन्याचे रुपये 1000 असे आहे। तरी या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरिता आपण विना संकोच या योजनेस आपला हातभार लावावा। धन्यवाद। हा विषय झाला, आता इथं माझे तुम्हाला परत वाढत करून तर आता का आहे। कृष्णाचा जन्म झाला गोकुळात आणि बाळूमामाचा जन्म झाला अकोळात। गोकुळ आणि अकोळ काय फरक आहे? कृष्णानं वास्तव्य केलं पंढरपुरात आणि मामानं वास्तव्य केलं आदमापुरात। पंढरपूर आणि आदमापूर काय फरक आहे? कृष्णानं राखली गैरेनं, मामानं राखली शेळ्यानं, काय फरक आहे सांगा? तेव्हा हे का आहे? त्याने कोण आहे? सतीयुगात कृष्णाचा अवतार झाला, कलियुगात बाळूमामाचा अवतार झाला आणि पुढे येणार आहे बापा रेग्वणार काय? मामाच्या सांगत होत काय सांगत होत? अरे हे कोण आहे बघा आणि मी कोण आहे मला वळका। त्यावेळेला लोक मामाला भजत होते काय, हे काय शेळ्या मेंढ्या राखायसाठी काहीतरी सांगतील जवळ बोलवून घेतो आणि मेंढ राखायला होते असं म्हणून त्यावेळेला लोक म्हणायची आणि भजून मामाजवळ येत नव्हती का? तर हे मेंढरा काय सांगते म्हणून तर अशा या परिस्थितीतली गोष्ट निष्पन्न झालेली आहे। तेव्हा का आहे? आता प्रत्यक्ष माझी आणि मामाची 1964 साली चांगली मुलाखत झाली। 1964 साल आज मामाची भेट जेवण 59 वर्ष होत आली। आता 1964 ला मामाची माझी ज्यावेळेला मी ती शाळा बंद केली सगळं सोडलं आणि मी मामाच्याच मागं लागलो। 64, 65 आणि 66 तीन वर्ष कट्टर मामाच्या तर जायचा जायचा। पहिले काय होते मी 4 दिवसांना 8 दिवसांना यायचा जायचा। अतर्तीचे सून मला लय वांगडा वाटली मामा। अहो मी गेलो गाव पण मामा लय वांगडा आहे, मला तर चौक वाटलं ना। त्या याला त्याला इचारतो बाबा जानकी बाईचं घर कुठं आहे? पोलीस सांगायला भी तयार ना। मामा एवढी वांगड माणसं आहे ती। मामा तुम्ही या गावात राहू नका, मग ऐका अरे राड्याचे हो आम्हाला कळत तू कोण आहेस काय तुझं काय होत आमचं काय? अरे हेच कोण मंडळी आहे तुम्हाला माहिती का? माहिती नाही मग जा घरी त्यांच्या बघून या। आम्ही जातो तर त्यांच्या घडी माडी वाडी बंगले आम्हाला वाटले तिथं नोकर आहे पण ते तिथले राजे होते, ते तिथले मोठे राजे होते। मग त्यांनी आम्हाला खाऊ घातलं पिऊ घातलं मग तेव्हा आम्हाला कळलं की नाही यार आपलं चुकलं, कारण मामा सांगत होते ते खरंच आहे। ही अशी मामाची भक्ती होती, कारण मामा कधी कधी परीक्षा पण घेत होते। आता एक काय होतं माहितीये का, एका सेवकाला माणूस भेटतो गावातला, गावातला माणूस भेटतो एका सेवकाला आणि त्याला जाताना एक ससं दिसतो। ते कोणाला ससं दिसतं? त्या माणसाला। त्या माणसाला ससं दिसतं पण ते ससं नसतं, त्या ठिकाणी मांजर असत। सेवक म्हणतो मांजर आहे का? सेवक म्हणतो मांजर आहे आणि तो माणूस म्हणतो का अरे ससं आहे ते, चल बरं मामाला विचारू काय खरंय काय खोटं। ते जातात मामाकडे दोघ जण, मामा मामा हे मला सांगा हे ससं आहे की मांजर आहे? सेवकानं सांगितलं कारण सेवकानं बरोबर ओळखलं होतं मांजर आहे, तर माणसानं ओळखलं की हे ससं आहे। चला मामा सांगा बरं कोण आहे? अरे गाढवा म्हणलं ते ससं आहे। कस काय मामा ते तर मांजर आहे की? नाही नाही ते ससं आहे, तुला कळलं का? बर बर मग शिक्षा कोणाला दिली? एवढं खरं ओळखणाऱ्याला। का बरं दिली शिक्षा? मामानं सांगितलं कारण ते ससं मुलीला माणूस खुश होऊन गेला। मामानं सांगितलं अरे तुला मांजर होत माहित होत हा, मग तू त्या गाढवाच्या नादी लागून का गाढव झालास? तुला माहित होत मांजर आहे ते, मग तेव्हा जर त्याला तिथं म्हणला हो बाबा तुझंच खरं आहे पुढच्या कामाला लागू। कारण ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात ना ठामपणे
पण त्याला कळत नाही ना सांगून सोडून द्यायचं तिथं, पण त्याला कधी ना कधी कळत. म्हणून या गोष्टी काय असतात नाही, खरं ते खरंच असत आणि खोटं ते खोटंच असत. इथं मला बोलवल्याबद्दल सहयोगाच्या संयोजकांचे आणि सुप्रे सरांचे इथल्या मंडळीचे गावकऱ्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि मला इथं खूप खरंच खूप आनंद झाला. बापाने काय मी ऐकलं नाही मामा, आम्ही ते गटोड्याच्या मारणावर लपवलंय मामा, एवढ्यांदा माफ करा, पुढच्या वेळेला नाही होणार असं. आओ कर सांगतो मामा. हे बाप्या तुला म्हणलं होतं ना, मामाला समजा समजतंय. अरे गप तुला काय कळतंय, मामासनी बघतो म्या. हार पण नको नको, चला आपण आपलं जाऊ. अरे पण गटोडे इथंच ठेवले तू ना, कुठं गेले? मामा अहो काय एवढी परीक्षा बघताय आमची. आमचे अरे बाप्या ते बघ तिकडं गटोडे आहे बघ. चल चल चल, हा चल लवकर चल 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 बाबा, भेटलं बरं झालं, धन्यवाद. किंवा काय लागायचं मा काय लागायचं आता तुम्हाला सुख आहे, आता तुम्हाला जागेला बसून सगळं मामाची चेष्टा आहे काय गावच्या, पण तेव्हा प्रत्यक्षात आम्ही असलो सुद्धा आम्ही दुःख भोगले मा काळाशिवाय. मामाचा आमचा तुम्हाला साधी गोष्ट म्हणाली म्हणून आम्ही शिकलो. आम्ही आमवड्या शिवाय काय काय केलं तर आम्ही जेव्हा सोडायचं आणि मिळेपर्यंत आम्ही जेव्हा सोडत नाही का सोडत नाही तसं आमचं ते एक पण आहे असा आहे. तेव्हा माणसा तेव्हा देव असताना स्वतः देव संघ असताना कुणाला सुख रे काच्या कुठ्यातून जायचं आणि पावसाचं खेळायचं असं तेव्हा होते. आणि आता तुम्ही जेव नाही तुम्ही जेव बघा विसा पण सुख मत आनंदात भोगायला लागला. सगळं तुम्हाला आनंदात देवान ठेवलं त्यांनीच ठेवलंय आणि तेव्हा आम्हाला त्यांनीच आम्हाला बोलायला लागलं. पण शिवीचे नाव घ्यायचा आई महाराजात आहे काय झाले, पण ते जेवण आम्हाला अगदी खात्री नाही अगदी सोनं कसं काढून त्याच्या जेवले कशात नाही तसं आम्हाला कळते. आता आमची वय झालीची आता आम्ही नाही त्याच्याकड तर कवा नाही झाले तेच पालखी त्याला वेळ लई दुःखी पण आता आता ते किती आनंद झाला सगळ्यांची. देव गेला आम्ही सगळे गेलो हो पण तो असा घातले याच्याकडे तो असा घातले याच्याकडे पण मी स्टार्ट समाधी घेतल्यापासून म्हणजे भंडारावाचं काम करतो. देव समाधी घेतल्यापासून सासष्ट करतो भंडारावाचं काम करायचं लाल धोड करायची सगळं काय लागून कसं भारी सगळे आम्ही सगळे माणसं मी बघल्यातले गेले मी पाहुणं बी असं सकाळी कधी मानला देवाचं पाहुणं काय आम्ही इष्ट फक्त देवाचं काय करायचं सेवा काय जाऊन देवाला जाऊ हा आम्ही हे काम करतो आणि देवाची चेष्टा आता किती सांगावं किती आम्हाला उपदेश किती आम्हाला त्याचं हे दिलं किती आम्हाला सगळ्यांचं वापरलं किती आमची हे केलं. मी पहिला एक नंबरला पहिला कृती करा निपाळी भागात मामाचं नाव घेऊन त्या ठिकाणी कृती करून आलो गेली नाव मी कृती करणार लक्ष आहे तेवढं त्यांना मिळतं भुलगावण्यास करणारच इतकी मामाची शेती लगो लगो सांगा थोडे थोडा मी सांगितलेले यांच्या आतापर्यंत मी ते काय सांगणार. मामा आमचा सगळ्या देवाचा देव आहे आणि सगळ्याचा आणि तात जग आहे ते काय असं आता गेलं किंवा आता गेलं देव पावायचा असं नाही आज गेली उद्या देऊ तुमच्या पाठीशी असा आमचा देवा. म्हणून मी का त्या नाही का बोलत मला काय कळ मला होता काय कळ आणि मला भीती सगळ्या त्यामुळं काय करतो मला देवाचं नाव काही मला होता कारण ते आम्ही प्रत्यक्ष बघितलेला आणि आम्ही स्वतः अनुभवलेला त्याच्या पाठीने मी अनुभवलं नाही तो नसताना सुद्धा आपण त्या पाठीमागे आला. आता या कोरोना काळात मी 35 किलो होते 35 किलो पण देवा म्हणजे मला घ्यायचं कशा ठेवतो माल वापरून पासून मी मार्केट आहे माल वापरून पासून जेव काय घ्यायचं आहे आणि हे आता ऐकायला ठेवलं तर हे सगळ्यांनी मला कुठून नेलं ठेवलं गोव्याला नेलं हे ऐकायला आता मला भोट्यावर खूप होतं कोरोना काळात आमच्या घराच्या भोट्यावर खूप कोणी यायचं नाही आमच्या जेटी आले भावभाव कोण जवळ अशा काळात मरणार आता नक्की मरणार एवढ्या काळात मला देवाला आम्ही ठेवलं काय ठेवलं हे तुमचे दर्शन हे तुमचे बरं आम्ही काय त्या पाचवीची सहा आहे आम्ही एक कुठल्या झाडाचा पाला आहे पण देवाचा आम्ही देवाला बघितलं देवाचा आम्ही गोळी गाळून केले देवाची सेवा आम्हाला हे पहा तुम्ही जे हे करता कारण आम्हाला घेऊ घेऊ माझ्या मनात माझे मृत्यू वाटत आम्हाला हे तुमचं कौतुक आम्हाला त्याचा बघा मला घडवा देवाचं कौतुक त्या भंडाऱ्याचं काम आम्ही काय करणार सांगायचं
आम्ही देवाला बघितलं नव्हती मी आमची कसं पण तुम्ही बघितल्यापेक्षा मी चांगला आहात तुम्हाला देवाला सुखी ठेवत आहे तेव्हा माझ्या सगळ्या लोकांनी सुख नव्हतं एवढं सुख ते मला देवाला एवढी माझ्या गोष्ट आता एकच व्यक्ती एकच सणाकडे राहिले आहेत की आपल्या बरोबर ते आपले हितभूज करणार आहेत दुर्दाप्पा मामा कांबळे. तर मित्रांनो त्यांनी एक किस्सा सांगितला होता की मामा झोपलेले असायचे असे तळाव पत्रे सोडलेले असायचे आणि झाडाखाली मामा झोपलेले असायचे आणि त्यांना उठवायला जायची ताकद कुणाची तर उठवायला जायची म्हणजे उठवायला जायला घाबरायचे उठल्यावर उठवायला जाण्याचं धाडस कुणाच्या तो व्हायचं नाही. किंवा सकाळच्या वेळेला जर मामा थोडं झाडाखाली झोपले असतील तर उठवायला कोण जात नव्हतं. प्रत्यक्ष जाऊन मामा उठा वेळ झाल्या चला जाऊया पत्र टाकायला असं कोण जाऊन म्हणत नव्हते. कारण उठल्यानंतर काय म्हणेल काय म्हणतील काय त्याचा नियम नाही आणि ते म्हटलेलं त्यांना एक वरदान होतं माहिती आहे तुम्हाला ते म्हटलेलं सत्यच होणार. त्यामुळे ते घाबरून मामांना मामाच्या जवळ सुद्धा लवकर लवकर जायला घाबरायची असा किस्सा त्याने सांगितला. मग काय करायचे ते मेंढके तर उगाच मोठ्यानं ओरडायला सुरू करायचं मोठ्यानं गोंधळ घालायला सुरू करायचं जेणेकरून मामांच्या कानापर्यंत तो आवाज जावा. मग मामाने उठायचं आणि त्यांना म्हणायचं अरे काय रे एक शिवी द्यायचे अरे रांडाच्यानं का ओरडायला गप बसा की 5 मिनिटं झोपावं म्हटलं तर झोपू देत नाही. मग त्याने म्हणायचं काय मामा चला की वेळ झाला जाऊया पत्र रखायला असा किस्सा म्हणजे दुर्दाप्पामाने सांगितला. दुर्दाप्पामा हे अशी व्यक्ती आहे ज्यांनी मामांच्यावर आयुष्यभर मामांच्यावर त्यांचं कधीच पटलं नाही. मामांच्यावर भांडण सदा सारखं होत होतं आणि ते पण बदल राखण्यावरून मामांच्यावरून कधीच पटलं नाही आणि ते म्हणतात की त्यांना त्यांनी दिलेला शाप मी आज त्या वेळेत भोगतोय. तर त्यांचंही मनोगत आपण आज ऐकूया. बोला बोला बाळूमामांच्या नावानं आणि माझे मी एका महिन्यावर सुरू होते. अरे तू इथं कशाला राहला बाळून माकड जवळ तिथं राहतील असं. मग काही दिवसां आपाचीवाडीची यात्रा चालू झाली आणि तिथं मामा आला होते. मग आम्ही चलत गेलो तिथलं काय ते रात्री असा तू धंदा करायचा म्हणजे एक भोंगडी विकल्यानंतर फक्त एकच रुपया तू स्वतःसाठी कमवायचा तुला कधीच काहीच कमी पडणार नाही. मग तो हो म्हणतो मामांना पण मामा त्याला वट घालतात की जर तू असं केलं नाही तर परिणाम मात्र वाईट होईल. काय होईल की जर तू माझं ऐकलं नाहीस आणि भोंगडीमध्ये जास्त नफा कमवलास तर मात्र तुझ मरण झाल्यानंतर किंवा तुझं जे मळ आहे ते उचलायला लोकांना संधी मिळून देणार नाही मी. तो त्याला कळत नाही म्हणजे मामांची जी वाणी होती ती सर्वसामान्य लोकांना समजत नव्हती त्याला ते कळालंच नाही. नंतर तो घरी गेला आणि त्याचा व्यवसाय सुरळीत सुरू होता. असंच भोंगडी विकता विकता उदरनिर्वाह करता करता त्याची परिस्थिती खूप चांगली होती. परंतु पैशाचा मोह माणसाला आवडत नाही. माणसं काय करतात चला मामांचं काय प्रत्येक माणसावरती लक्ष नाही या गोष्टीचा तो फायदा घेतो आणि भोंगडी माग जास्त नफा काढायला सुरुवात करतो. 2 महिने 4 महिने जातात मामांच्या ही गोष्ट लक्षात येते. मामा त्याला शिक्षा करण्यासाठी तयार होतात. मामा म्हणतात आता हा आपला जो नियम सांगितला होता आपण जी अट घातलेली होती ती अट त्याने ऐकली नाही. मग तो धनगर रोज विकत असताना एके दिवशी भोंगडी विकायला गेलेला असतो तेव्हा तो नदीत पडतो आणि नदीत पडल्यानंतर त्याच जे मड असतं किंवा जे प्रेत असतं ते 11 दिवसानंतर लोकांना सापडतो. म्हणजे काय झालं मामांनी काय सांगितलं होतं की मी तुझं मड कोणालाच उचलू देणार नाही. मग काय झालं नदीत पडला. नदीत पडल्यानंतर काय झालं ते 11 दिवसानंतर लोकांना सापडलं. लोकांना संधी मिळाली का क्रियाकर्म करण्याची नाही. मामांनी काय सांगितलं होतं ते न ऐकल्याचा दुष्परिणाम झाला. आणि पाण्याचा एक गुणधर्म असतो कुठला की जोपर्यंत माणसाच्या अंगामध्ये त्राण आहे जोपर्यंत माणूस सजीव आहे तोपर्यंत पाणी स्वतःकडे उडत असतं.
आणि जेव्हा त्या शरीरामधली चेतना असं लोकांना निघून जातो तेव्हा ते मड पाण्यावर तरंगत असत. मला तुम्हाला या गोष्टीतून एक गोष्ट सांगायची आहे की जोपर्यंत आपण हसतोय फिरतोय हिंडतोय तोपर्यंतच नामस्मरण जास्तीत जास्त प्रमाणात करण्याचा प्रयत्न करा. कारण हे जे सजीव शरीर आहे या शरीरातूनच आपण नामस्मरण करून देवाची भक्ती करून काहीतरी पुण्यकर्म प्राप्त करू शकतो. जेव्हा आपलं शरीर गळतं आणि काही लोकांना अगदी वयाच्या शेवटच्या टप्प्यात राम आठवतो राम राम करतात त्याचा उपयोग नाही. आतापासून तुम्ही ते नामस्मरण करा की जेणेकरून तुमच्यातली सजीव चेतना तुम्हाला आयुष्य चांगलं जगण्यासाठीची प्रेरणा देईल. म्हणून सर्व भक्तवर्गांना एकच विनंती आहे की आतापासून तुम्ही नामस्मरण करा देवाची प्रार्थना करा. देवाला साथ झाला देव तुमच्या साथेला धावून आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं महिला वर्गांना एक विनंती आहे की तुमच्या मुलांवर आतापासून तुम्ही देवाची भक्ती करण्याचे किंवा जप करण्याचे संस्कार करा. कारण वय झाल्यानंतर कुठलीही गोष्ट करण्याचा उपयोग होत नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे की आतापासून तुम्ही मामांचा असू द्या कुठल्याही देवाचा असू द्या पण जप आणि नामस्मरण मात्र नित्य रोज पूजा पाठामध्ये झालंच पाहिजे. आज या दरबारामध्ये या वर्धापन दिनानिमित्त आपण एक निश्चय करूया काय की रोज एकातरी माळेचा जप करायचा आणि रोज 108 मण्यांची जी माळ असते त्याचा नित्य प्रमाणात जप करायचा. कोण कोण करणार? ऐकणार का सगळे? तुमच्यासाठी आहे. कारण जोपर्यंत आपण सजीव आहे आपण हिंडतोय फिरतोय तेव्हा नामस्मरण करा. वय झाल्यानंतर त्या करण्याचा काही उपयोग होत नाही. धन्यवाद. माझे दोन शब्द ऐकून घेतले. यानंतर एवढ्या लांबून आपल्याला मामांचा महिमा सांगण्यासाठी 300 किलोमीटरचा प्रवास एवढं वय झालेलं असताना सुद्धा जी लोक करून आलेली आहेत त्यांचे मनापासून आभार आणि त्यांचा या ठिकाणी छोटासा सत्कार करण्यात येत आहे. श्री जोग मामांचा सत्कार करण्यात येत आहे. त्यांना सत्कार करण्यासाठी मी स्वप्नी गोगावत गोव्यावरून आलेले आहेत. त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. एकशे एक रुपयाची देणगी आलेली आहे. शांतीबेन केतकर यांच्याकडून